आता एक महत्वाची बातमी, सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना चांगलाच धक्का बसलाय. पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तर टेंभुर्णीतील जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय. सांगोला तालुक्यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील पक्ष वाढू देत नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षांतर केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान दत्तात्रय सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या लेवलला चांगलं काम करत आहे, योजना चांगल्या आणत आहेत, काम सरकारचं शासनाचं खूप छान आहे. परंतु जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या सांगोला तालुक्यामध्ये जे राजकारण होत आहे आणि जे कार्यकर्त्यांचं किंवा सर्वसामान्य जो पक्षासाठी एकनिष्ठ राहतो किंवा जो पक्षासाठी रात्रंदिवस करतो अशा कार्यकर्त्यांची कुठंतरी कुचंबना केली जाते, कुठंतरी त्यांना मागं सोडलं जातं. त्याच्यामुळं मी वैयक्तिक पक्ष प्रवेश केलेला आहे.